राजपाली थाना क्षेत्र के एक रेडीमेड दुकान में चोरी की वारदात सामने आई थी। इस मामले में जांच करते हुए पाचपौली पुलिस ने एक नाबालिग सहित बड़े ताजबाग निवासी शेख साहिल उर्फ बिट्टू शेख फारूक को गिरफ्तार किया है। प्राप्त जानकारी के अनुसार पाचपौली थाना क्षेत्र के शनिचरा बाजार स्थित स्वैग वेयर नामक रेडीमेड दुकान में 14 से 15 मई के बीच में चोरी की वारदात सामने आई थी। दुकान संचालक 14 तारीख के रात को दुकान बंद कर घर चला गया। इसके बाद करीब रात के 4 बजे के करीब आरोपी दुकान के शटर का ताला तोड़कर चोरी कर ली। पाचपौली थाने में चोरी की शिकायत दर्ज होते ही पाचपौली पुलिस मामले की जाँच में जुट गयी। पुलिस को गुप्त जानकारी मिली कि अशोक नगर चौक के दुकान में चोरी करने वाले दो व्यक्ति नंदनवन परिसर के हसनबाग परिसर में घूमते नजर आए। जानकारी मिलते ही पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार किया। इनमें से एक आरोपी नाबालिग है। पुलिस ने आरोपी के गाड़ी से घड़ी, जूते, कैप, हाफ पैंट, टी शर्ट ऐसे कुल 48,450 रुपए का माल जब्त किया है। दिनांक 14/5/2022 रोजी सनीचरा मार्केट कृष्णा सावजी हॉटेल बाजूला है। स्वैग वेयर नावाचे कपड्याचे दुकान आहे। कपड्याच्या दुकानामध्ये 14/5 ते 15/5 दरम्यान शटरचा कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी झालेली होती। त्यामध्ये 645/22 प्लम 380 457 भादिवाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या गुन्ह्यातील आरोपी हे हसनबाग नंदनवन परिसरामध्ये असल्याबाबतची माहिती मिळाली होती। त्यावरून शेख सोहेल उर्फ बिट्टू वल्द शेख फारूक राहणार ताजबाग सक्करदरा याला आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले होते। त्याच्यामध्ये यांनी तपासादरम्यान 48,450 रुपयाच्या मुद्देमाल, त्यामध्ये घडी, शूज, हाफ पॅन्ट, जीन्स पॅन्ट असे कपड्याचे आहेत, ते मुद्देमाल रिकवर करण्यात आले। त्याच्यामधील आणखी दोन आरोपी हे फरार आहेत, शेख तारिक शेख करीम म्हणून आणि दुसरा शेख सोहेल उर्फ भांजा शेख मुक्तार राणा ताजबाग फरार आहेत आणि पुढील तपास त्याच्यामध्ये सुरू आहे। म्हणजे अटक आरोपी यांच्यावरती आधीचे बी काही गुन्हे वगैरे निष्पन्न झाले? अटक जे अटक आरोपी आहे त्याच्यावर गुन्हा नाही आहे आणि विधी संघर्षग्रस्त जो बालक ताब्यात घेतला होता त्याच्यावर पण नाही आहे, पण बाकी जे फरार आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।